सो गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. बेसिकली अपन मागच्या लेक्चरमध्ये जे कॅल्क्युलेशन्स पार्ट बघितलं होतं, AST कॅल्क्युलेशन्स बघितले होते, तर नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला जे आहे तर AST साठी किती डायमीटर ऑफ बार आपल्याला लागेल तर ते पाहणं आवश्यक आहे. एकदा रिकॅप करून घेऊ आपण मागच्या लेक्चर मधला पार्ट. सो डिटर्मिनेशन ऑफ एरिया ऑफ स्टील आपण बघितलं होतं आणि या फॉर्म्युल्यावरून आपण कॅल्क्युलेशन केले होते. एम यू इक्वल्स टू 0.87 FY ST D इंटू 1 - AST FY / FCK BD. त्याच्यावरून आपण AST कॅल्क्युलेट केलं होतं, मॅक्झिमम निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट आणि मॅक्झिमम पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट. तर त्याआधी आपण काय कॅल्क्युलेशन केलं होतं की सर्वात पहिल्यांदा आपण प्रिलिमिनरी डेप्थ ऑफ द स्लॅब हे आपण कॅल्क्युलेट केलं की सिम्पली सपोर्टेड आणि जर समजा कंटिन्युअस असेल तर त्या केसमध्ये किती राहील L/D चा रेशो. आणि त्यानंतर आपण अज्युम केलं होतं परसेंटेज ऑफ स्टील आपण अज्युम केला आणि FS जर समजा हे 240 Nm/mm² असेल तर मॉडिफिकेशन फॅक्टर 1.18 राहील. तर मॉडिफिकेशन फॅक्टर आपण कॅल्क्युलेट केला आणि त्याच्यानंतर आपल्याला इफेक्टिव्ह डेप्थ आपण कॅल्क्युलेट केली. सो इफेक्टिव्ह डेप्थ कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण कव्हर कन्सिडर केलं, 25 mm कव्हर कन्सिडर केलं, तर त्याच्यावरून टोटल डेप्थ आलेली आहे 140 mm. नेक्स्ट जे आपण कॅल्क्युलेशन केलं, डेड लोड कॅल्क्युलेट केलं आपण, त्याच्यामध्ये 1 मीटरची वेड आपण कन्सिडर केली, तर त्यानुसार डेड लोड आणि फ्लोअर फिनिश ऍडिशन केल्यावरती आपल्याला टोटल डेड लोड मिळतो. त्याला 1.5 ने मल्टिप्लाय केलं तर हा झाला फॅक्टर डेड लोड. आणि सिमिलरली लाईव्ह लोड आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, त्याला फॅक्टर ऑफ सेफ्टीनी जर मल्टिप्लाय केलं तर हे होईल फॅक्टर लाईव्ह लोड. आणि टोटल फॅक्टर लोड म्हणजे डेड लोड आणि लाईव्ह लोडचं कॉम्बिनेशन हे होईल टोटल फॅक्टर लोड. नेक्स्ट जे आहे तर आपण टेबल नंबर 12 आणि टेबल नंबर 13 याच्यावरून आपण कोइफिशियंट्स कॅल्क्युलेट केले, कोइफिशियंट कन्सिडर केले, तर जो आहे 1/12 आणि 1/10 हा झाला मॅक्झिमम पॉझिटिव्ह आणि मॅक्झिमम निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट चा कोइफिशियंट झाला. त्याच्यावरून आपण मोमेंट कन्सिडर केल्यात, एक पॉझिटिव्ह मोमेंट आणि एक निगेटिव्ह मोमेंट आलेली आपल्याला. आणि त्याच्यानंतर मॅक्झिमम शिअर फोर्स, तो मॅक्झिमम शिअर फोर्स आपण हे दोनही जे आहेत मोमेंट आपल्याला टेबल नंबर 12 मधून आपल्याला कोइफिशियंट मिळाला त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट केलं. आणि टेबल नंबर 13 साठी आपल्याला शिअर फोर्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं होतं, त्यासाठी आपण टेबल नंबर 13 युज केला. तर या प्रकारे याच्यामध्ये डेड लोड आणि लाईव्ह लोडच कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपण मोमेंट कॅल्क्युलेट केली. आणि नेक्स्ट जे पार्ट आहे तर नेक्स्ट पार्ट मध्ये आपण इफेक्टिव्ह डेप्थ आणि टोटल डेप्थ हे बरोबर आहे की नाही तर ते आपण चेक केली. पहिल्यांदा मोमेंटसाठी, तर मोमेंटसाठी आपण हा फॉर्म्युला अप्लाय केला, एमयू इक्वल्स टू एमयू लिमिट इक्वल्स टू आर लिमिट इंटू BD² यावरून आपण डेप्थ कॅल्क्युलेट केली. आणि ही डेप्थ आपण जी अज्युम केलेली आहे 115 पेक्षा ही लेस दॅन असल्यामुळे आपण म्हटलं की ओके ही ऍक्सेप्टेबल आहे. आणि त्याच्यानंतर आपण डेप्थ ऑफ द स्लॅब शिअर फोर्स साठी आपण कन्सिडर केली. तर शिअर फोर्स साठी जी डेप्थ ऑफ द स्लॅब येत आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला अज्युम कर आपल्याला हा टॉप व्ही लेस दॅन टॉ सी लेस दॅन टॉ सी मॅक्स ही जी पर्टिक्युलरली कंडिशन आहे ही कंडिशन तुम्हाला लक्षात घ्यायची आहे किंवा लक्षात ठेवायची आहे की ही असं आलं पाहिजे टॉप व्ही लेस दॅन टॉ सी लेस दॅन टॉ सी मॅक्स किंवा मॅक्झिमम जो शिअर स्ट्रेस असायला पाहिजे तर तो टॉ सी मॅक्स राहील. त्याच्यानंतर जे काही डेप्थ आहे इफेक्टिव्ह डेप्थ आणि टोटल डेप्थ
त्या कन्सिडरेशन साठी किती टॉसी येतो, टॉसी साठी आपण कन्सिडरेशन करतो, टॉसी मल्टिप्लाइड बाय के, आणि टॉवी आपण कॅल्क्युलेट केला. आणि या कंडिशन मध्ये यायला पाहिजे की टॉवी लेस दॅन टॉसी लेस दॅन टॉसी मॅक्स. हे जर येत असेल तर मग त्या केसमध्ये आपण काय करणार की आपण चेक करणार की कंडिशन बरोबर आहे आणि त्याच्यामुळे इफेक्टिव्ह डेप्थ ही ऍक्सेप्टेबल आहे. आणि देन नेक्स्ट पार्ट म्हणजे सर्वात पहिल्यांदा जे आहे आपण इफेक्टिव्ह डेप्थ कॅल्क्युलेट केली, नंतर मग त्याच्यावरून आपण डेड लोड, नंतर मोमेंट, नंतर ती चेक केली डेप्थ बरोबर आहे की नाही शिअर फोर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि मग हे झालं बरोबर, मग या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला एएसटी कॅल्क्युलेट करायचा राहतो. सो एएसटी आपण कॅल्क्युलेट करणार, दोन एएसटी, म्हणजे कारण की इथे एक मॅक्झिमम निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट राहील आणि एक मॅक्झिमम पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट राहील. तर या दोन बेंडिंग मोमेंटसाठी आपण काय कॅल्क्युलेट करणार, आपण एएसटी कॅल्क्युलेट करणार. तर एएसटीचा व्हॅल्यूज, या दोन एएसटीच्या व्हॅल्यूज आपल्याला आपल्याकडे आलेल्या आहेत, आपण मागच्या लेक्चरमध्ये कॅल्क्युलेट केल्या होत्या, 328 mm² आणि इकडे 270 mm². आता याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत किंवा किती बार्स आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहेत, किती स्पेसिंग वरती आपण प्रोव्हाइड करणार, तर हे आपण बघतोय. तर इथे जर आपण IS 456 जर क्लॉज आपण बघितला पेज नंबर 47 वरती, मिनिमम रेनफोर्समेंट किती दिलेला आहे, तर मिनिमम रेनफोर्समेंटचा क्लॉज आहे 26.5.2.1. हा मिनिमम रेनफोर्समेंट साठीचा हा क्लॉज, ज्याच्यामध्ये म्हटलेला आहे की माइल स्टील रेनफोर्समेंट इन आयदर डिरेक्शन इन स्लॅब्स शाल नॉट बी लेस दॅन 0.15% ऑफ द टोटल क्रॉस सेक्शनल एरिया. आणि हाऊ एव्हर दिस व्हॅल्यू कॅन बी रिड्यूस टू 0.12% वेन हाय स्ट्रेंथ डिफॉर्म्ड बार्स, म्हणजे जर FE 415 और FE 500 या दोघांपैकी कोणता पण जर रेनफोर्समेंटचा आपण ग्रेड वापरत असेल, तर त्या केसमध्ये आपण कॅल्क्युलेट करणार की हा 0.12% प्रमाणे आपण काय कॅल्क्युलेशन करणार, मिनिमम रेनफोर्समेंट. तर मिनिमम रेनफोर्समेंट किती, तर 0.12%. याच्यामध्ये नेक्स्ट लाईन मध्ये दिलेला आहे मॅक्झिमम डायमीटर किती प्रोव्हाइड करू शकतो, शाल नॉट द डायमीटर ऑफ रेनफोर्सिंग बार शाल नॉट एक्सीड 1/8 ऑफ टोटल थिकनेस ऑफ द स्लॅब. तर या प्रकारे हा इथे आपल्याला दिसतोय क्लॉज, आणि यानुसार आपण रेनफोर्समेंट आपल्याला अज्यूम करायचे आहे बार डायमीटर. सर्वात पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट करणार मिनिमम स्टील एरिया. सो मिनिमम स्टील एरिया आपल्याला माहिती आहे 0.12. सो 0.12% ऑफ द ग्रॉस एरिया, म्हणजे 0.12 मल्टीप्लाइड बाय विड्थ. आता आपण 1 मीटरच्या स्ट्रीपसाठी कन्सिडर करतोय, तर त्याच्यामुळे हा येईल 1000 आणि त्याच्यानंतर टोटल डेप्थ किती आहे 140. सो मल्टीप्लाइड बाय 140, म्हणजे आता हे याच्यासाठी आपल्याला पर्सेंटेज साठी आपल्याला घ्यायचं झालं, तर 0.12% म्हणून आपण हा इथे कन्सिडर करतोय. तर एक्झॅक्ट एरिया, मिनिमम कॅल्क्युलेटेड एरिया किती यायला पाहिजे, तर हा जर समजा तुम्ही कॅल्क्युलेट केला तर हा येईल अराउंड 160 mm², 168 mm², म्हणजे हा मिनिमम एरिया तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे, म्हणजे तो पॉझिटिव्ह राहो की मिनिमम राहो. सो स्लॅब माहिती आहे तुम्हाला, दिस इज द
बेसिकली स्लॅब याच्यामध्ये या मधातल्या पार्टमध्ये आणि जिथे सपोर्ट असतील तर या केसमध्ये सुद्धा या सपोर्टच्या ठिकाणी सुद्धा असे दोन वेगळे वेगळे एएसटी राहतील आणि त्यासाठी मिनिमम किती प्रोव्हाइड करायचं आहे तर मिनिमम प्रोव्हाइड करायचं आहे 168. तो मिनिमम तुम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे 168 mm². आणि आपण जो कॅल्क्युलेट केलेला आहे तर तो आपण कॅल्क्युलेट किती केलेला आहे तर तो 270 mm² मॅक्झिमम पॉझिटिव्ह बेंडिंग मुवमेंट आणि 328 mm² मॅक्झिमम निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट. सो इथे आपल्याला दोन वेगळे वेगळे स्टील प्रोव्हाइड करावे लागतील. पहिला जो राहील तर तो आहे निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंटसाठी, म्हणजे जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंटसाठी 328 mm² साठी. आपण समजा अज्युम करत असेल 10 mm चा बार, ओके 10 mm डायमीटरचा बार तुम्ही अज्युम करा. आता इथे किती स्लॅबमध्ये किती आपण मॅक्झिमम किती नंबर ऑफ बार्स पेक्षा आपण किती डायमीटर मॅक्झिमम किती डायमीटर ऑफ बार्स आपण देऊ शकतो तर लक्षात घ्यायचं एक कुठे कुठे 8 mm देन 10 mm मोस्ट प्रिफरेबली 10 mm आणि 12 mm याच्यामध्ये आपण हे बार्स प्रोव्हाइड करतो स्लॅबमध्ये. सो 8 mm 10 mm आणि 12 mm याच्यामध्ये तुम्हाला स्लॅबचे स्लॅबमध्ये हे बार्स प्रोव्हाइड करायचे आहेत. आणि जिथे मॅक्झिमम एएसटी असेल, जसं आता निगेटिव्ह स्टीलसाठी मॅक्झिमम एएसटी किती आहे 328. सो याच्यासाठी तुम्हाला मिनिमम किती पाहिजेत 328 mm². सो 328 mm² जर समजा तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे सो लेट अस अज्युम या तुम्ही 10 mm डायमीटर ऑफ बार्स 10 mm डायमीटर ऑफ बार तुम्ही प्रोव्हाइड करणार, ओके सो 10 mm डायमीटर ऑफ बार जर समजा तुम्हाला प्रोव्हाइड करायचा झाला तर त्याचा एएसटी ऍट द रेट ऑफ 230 mm सेंटर टू सेंटर. सो ऍट द रेट ऑफ 230 mm सेंटर टू सेंटर जर समजा तुम्ही प्रोव्हाइड करत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला इथे एएसटी मिळेल जवळपास मोर दॅन 328 mm². इवन हा एएसटी जर समजा हायच्या खाली असेल किंवा किती तुम्ही प्रोव्हाइड करायचा झाला एएसटी जो आहे एएसटी प्रोव्हाइडेड तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. और तुम्हाला जर समजा स्पेसिंग कॅल्क्युलेट करायची आहे, ओके सो स्पेसिंग कॅल्क्युलेट करायची झाली तर एरिया ऑफ वन बार डिवायडेड बाय एएसटी रिक्वायर्ड आणि तुम्हाला एका मीटरसाठी पाहिजे तर मल्टिप्लाइड बाय 1000. सो एएसटी तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचं झालं किंवा स्पेसिंग तुम्हाला कॅल्क्युलेट करायची झाली किती स्पेसिंग वरती हे बार्स प्रोव्हाइड करायचे आहेत सो मेक इट एरिया ऑफ वन बार म्हणजे सपोज FI तुम्ही त्याला कन्सिडर केलं आणि डिवायडेड बाय एएसटी रिक्वायर्ड अँड देन मल्टिप्लाइड बाय 1000 का बरं कारण की तुम्ही एका मीटरसाठी कन्सिडर करताय. तर हा झाला स्पेसिंगचा फॉर्म्युला, ओके हा झाला स्पेसिंगचा फॉर्म्युला. जर समजा तुम्ही प्रोव्हाइड करताय एरिया ऑफ वन बार म्हणजे पाय बाय 4, ठीक आहे पाय बाय 4 ते मल्टिप्लाइड बाय 10² अँड देन डिवायडेड बाय एएसटी रिक्वायर्ड
जो किती होता मिनिमम किती आपल्याला मिनिमम तो 168 होता आणि आपल्याला जो कॅल्क्युलेट केलेला आहे दॅट इज 328. सो मेक इट 328 अँड देन मल्टिप्लाइड बाय 1000. ओके, तर हे कॅल्क्युलेट करून सांगा मला की चॅट बॉक्स मध्ये कॅल्क्युलेट करून सांगा की याची व्हॅल्यू किती येत आहे. ओके, शिवकुमार, दिव्यानी, सलोनी, आकांक्षा, गायत्री, नयन, प्रज्वल, शुभम यांनी गायत्री, संकेत, ठीक आहे, यांनी सेम ऑलमोस्ट सारखेच आन्सर आहेत, म्हणजे 239.45. किती स्पेसिंग येत आहे याची. ओके, अनिकेत, वैष्णवी यांचे पण आन्सर्स आलेले आहेत. 239.45. आता लक्षात घ्यायचं, हे आलं 239.45, बट आपण असं स्पेसिंग जी आहे ती स्पेसिंग आपण अशी त्याला राऊंड डाऊन करून घ्यायची. कधी पण राऊंड डाऊन म्हणजे जसं आता 239 आहे तर तुम्ही राऊंड डाऊन मध्ये 230 केलेली आहे. इथे आपण अजून केलेली आहे 230 और 225 पण चालेल. इव्हन समटाईम्स 235 घेऊ शकतो, 225 घेऊ शकतो, 230 करा. तर याला अशी राऊंड डाऊन करायची म्हणजे कमी करायची जितकी आलेली आहे स्पेसिंग. लक्षात घ्यायची स्पेसिंग तुमची जितकी पण कॅल्क्युलेट आली असेल, जसं आता इथे 239.45 आलेला आहे. सो इन्स्टेड ऑफ दॅट 239 तुम्ही कन्सिडर करायचं 230 और 225 एम एम, ठीक आहे. त्याचा जर एएसटी तुम्ही कॅल्क्युलेट केला तर एएसटी तुमचा येईल जवळपास 341 mm² जितकं याच्यासाठी प्रोव्हाइड केलं करत असेल. आणि त्यासाठी पर्सेंटेज ऑफ स्टील 0.2965 येतं जर समजा आपण पर्सेंटेज ऑफ स्टील काढलं तर. बट बेसिकली याची आवश्यकता नाही आहे, तुम्हाला फक्त एवढं प्रोव्हाइड करायचं आहे की किती एएसटी साठी डायमीटर ऑफ बार आणि स्पेसिंग तुम्हाला इथे द्यायची आहे. आता सेम केसमध्ये तुम्ही काय करणार, एरिया ऑफ वन बार डिवाइडेड बाय टोटल एरिया, म्हणजे आता इथे जस्ट पॉझिटिव्ह स्टील साठी एरिया ऑफ वन बार म्हणजे पाय बाय 4 इंटू 8² आणि एएसटी रिक्वायर्ड किती आहे, एएसटी रिक्वायर्ड आहे 270. सो 270 and then multiplied by 1000. Okay, so again calculate करून सांगा चॅट बॉक्स मध्ये किती व्हॅल्यू येत आहे.
ओके ऑलमोस्ट भरपूर जणांनी आन्सर दिले. वैष्णवी, दिव्यानी, प्रज्वल, आकांक्षा, गायत्री, अनिकेत, शिवकुमार, नयन, गायत्री, चैताली, संकेत, श्रीकांत. ओके या सगळ्यांनी आन्सर दिलेले आहेत आणि जवळपास आन्सर आलेला आहे 186 mm. ठीक आहे, 186 ला तुम्ही काय केलं, राऊंड डाऊन केलं जवळपास 180 mm. याला किती केलं तुम्ही कमी, 180 mm. सो एएसटी प्रोव्हाइडेड आणि पर्सेंटेज ऑफ स्टील हे तुम्ही कॅल्क्युलेट नाही केलं तरी चालतं. बस आता इथे पॉझिटिव्ह स्टीलसाठी तुम्ही 8 mm डायमीटर ऑफ बार, 8 mm डायमीटर ऑफ बार आणि किती स्पेसिंग वरती, तर 180 mm स्पेसिंग वरती. तर इव्हन जर समजा तुम्ही कन्फ्युज होत असाल तर इन्स्टेड ऑफ 8 mm जस्ट चेक, त्याच्या ऐवजी जर समजा तुम्ही 10 mm चा प्रोव्हाइड कराल, इन्स्टेड ऑफ 8 mm प्रोव्हाइडेड 10 mm स्क्वेअर, तर किती स्पेसिंग येईल याच्यासाठी चेक करा आणि कॅल्क्युलेट करून दाखवा. 5/4 × 10² / 270 × 1000. ओके पुन्हा ऑलमोस्ट भरपूर जणांनी आन्सर दिलेत. वैष्णवी, दिव्यानी, आकांक्षा, गायत्री, अनिकेत, शिवकुमार, गायत्री, प्रज्वल, श्रीकांत, चैताली, नयन. ठीक आहे, 290 mm. ठीक आहे, तर 290 mm येत आहे आन्सर याचं. जर समजा आपण 10 mm चा बार प्रोव्हाइड केला तर, जर कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही सेम डायमीटरचा बार प्रोव्हाइड जरी केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. 10 mm चा बार प्रोव्हाइड करायचा, इथे 180 आहे तर तुमचं जसं 290 आहे त्याला राऊंड डाऊन करा, 180 प्रोव्हाइडेड हिअर 280 तरी चालतं. ठीक आहे, आणि फक्त बघायचं आपल्याला मॅक्झिमम स्पेसिंग जी आहे, तर मॅक्झिमम स्पेसिंगचा क्रायटेरिया आपण पाहिला होता की मॅक्झिमम स्पेसिंग किती अलाउड आहे. सो मॅक्झिमम स्पेसिंग अलाउड आहे जर समजा हे 300 mm. ओके, आणि डिस्ट्रीब्युशन जर असेल तर 450 mm, तर हा नियरली 300 mm च्या आसपास आहे. तर ओके, काही हरकत नाही, तुम्ही थोडा प्रोव्हाइड करू शकता, बट 300 पेक्षा जर जास्त झाला तर तुम्हाला मॅक्झिमम फक्त 300 mm तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे, तर हे लक्षात घ्यायचं. सो मॅक्झिमम स्पेसिंग अलाउड किती आहे, तर 300 mm पर्यंत. तर तुम्ही 280 प्रोव्हाइड करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 10 mm चा बार जर समजा तुम्ही इथे प्रोव्हाइड केला तर. आता नेक्स्ट आहे याला डिस्ट्रीब्युशन स्टील, म्हणजे तुम्ही निगेटिव्ह स्टील प्रोव्हाइड केलं, पॉझिटिव्ह स्टील प्रोव्हाइड केलं, आणि त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन स्टील म्हणजे त्याला परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये, ठीक आहे, परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये किती प्रोव्हाइड करायचं. तर ओके अगेन आता इथे जर समजा तुम्ही 5/4, आता इथे लक्षात घ्या, इथे मिनिमम स्टील प्रोव्हाइड करायचं म्हणजे 168 साठी तुम्ही जायचं. तर 168 साठी जर समजा आपण जात असेल तर अगेन 5/4 मल्टीप्लाइड बाय लेट अस से की तुम्ही 8 mm चा बार प्रोव्हाइड करता है. सो 5/4 × 8² / 168 अँड देन मल्टीप्लाइड बाय 1000. ओके, सो पुन्हा आन्सर सांगा. येस, सो 299 येत आहे म्हणजे जवळपास 300 mm येत आहे. तर तुम्ही 8 mm चा बार जर प्रोव्हाइड केला तर 300 mm देऊ शकता, बट त्याला आपण राऊंड डाऊन करू 250 mm प्रोव्हाइड करतोय. बट इन्स्टेड ऑफ 8 mm जर समजा तुम्ही याला 10 mm केलं
ओके 10 mm जर केलं तर किती येईल आन्सर मला चॅट बॉक्स मध्ये सांगा एनीवन. 8 च्या वेळी जर समजा 10 केले ओके सो वैष्णवी गॉट द आन्सर फास्ट 467 mm. चैताली गायत्री संकेत ओके आकांक्षा ओके सो आन्सर येतात जवळपास 467 mm आणि आपण प्रोव्हाइड करू शकतो फक्त 450 mm डिस्ट्रीब्युशन स्टील. ठीक आहे डिस्ट्रीब्युशन स्टील किती प्रोव्हाइड करणार आपण 450 mm मॅक्झिमम तर हे जास्त येत आहे त्याच्यापेक्षा तर आपण काय करणार 10 mm चा बार आपल्याला द्यायची आवश्यकता नाही आहे त्या केसमध्ये आपण 8 mm चा प्रोव्हाइड करणार आणि विथ 250 mm एवढं आपण स्टील इथे प्रोव्हाइड करणार. इथे मॅक्झिमम स्पेसिंग किती अलाउड आहे तर ते बघून घ्यायचं. मॅक्झिमम स्पेसिंगचा क्रायटेरिया आहे हा क्लॉज 26.3.3 क्लॉज 26.3.3 जर समजा आपण महा बघितला क्लॉज 26.3.3 जर समजा तुम्ही पेज नंबर बघितला तर पेज नंबर आहे 46 याच्यावरती जर समजा तुम्ही पाहला तर इथे तुम्हाला दिसेल की स्लॅब मध्ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती प्रोव्हाइड करायला पाहिजे मॅक्झिमम 300 mm आणि इकडे 450 mm जर समजा डिस्ट्रीब्युशन स्टील असेल तर. तर या प्रकारे स्लॅबचं मॅक्झिमम रेनफोर्समेंट 3 times इफेक्टिव डेप्थ ऑर 300 mm किंवा डिस्ट्रीब्युशन स्टील साठी जर बघितलं तर 5 times इफेक्टिव डेप्थ किंवा 450 mm हे दोन क्रायटेरिया तुम्हाला लक्षात घ्यायचे जेव्हा पण तुम्ही रेनफोर्समेंट साठी स्पेसिंग तुम्ही प्रोव्हाइड करता. हे बघितल्यानंतर मॅक्झिमम डायमीटर किती असायला पाहिजे तर जितकी डेप्थ आहे 140 mm डेप्थ आहे त्याच्या 1/8 जर आपण कन्सिडर केलं तर 17 mm पेक्षा कमीच असायला पाहिजे. आता याच्यावरून तुम्हाला हे रेनफोर्समेंटच ड्रॉइंग तुम्हाला करावं लागतं. तर रेनफोर्समेंटचं ड्रॉइंग तुम्हाला इथे जस्ट शॉर्ट मध्ये सांगतोय की जे टॉपचे जे बार्स असतात ठीक आहे हे जे टॉपचे इथे सपोर्ट आहे ओके सपोर्ट जिथे आहे तर ते टॉपचे बार्स जे असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा एक पॅरलल डिरेक्शन आणि एक परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये आपण प्रोव्हाइड करतोय. सिमिलरली बॉटम मध्ये सुद्धा आपल्याला इथे या पोर्शन मध्ये आणि या सपोर्ट पोर्शन मध्ये सुद्धा प्रोव्हाइड करावं लागतं. तर ज्या प्रकारे आपण कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला हे जे बार्स आहेत जसं आता इथे 10 mm डायमीटर 230 mm हे निगेटिव्ह मध्ये जाईल निगेटिव्ह स्टील साठी 8 mm डायमीटर हे 180 mm सेंटर टू सेंटर मध्ये जातं हे पॉझिटिव्ह स्टील आणि डिस्ट्रीब्युशन स्टील हे 8 mm 250 प्रमाणे जात आहे. सो पॉझिटिव्ह स्टील जो आहे हा जातोय तुमचा जवळपास 8 mm ऍट द रेट 180
सिमिलरली निगेटिव स्टील जो जो तो 10 mm एट द रेट 230 mm एक्जैक्ट डिटेलिंग पार्ट अपन नेक्स्ट लेक्चर मध्ये कि कशा प्रकार डिटेलिंग के सद्या अपन एक कैलक्युलेशन पार्ट वरती थाम जाऊ ठीक है। सो तुम्हाला चैट बॉक्स मधे अटेंडन्स ची लिंक शेयर करते कुणाला काही डाउट असतील तर तुम्ही चैट बॉक्स मध्ये विचारू शकता। जे हे आहे डिटेलिंगचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये। चैट बॉक्स मध्ये अटेंडन्स ची लिंक टाकलेली आहे तर ती अटेंडन्स मार्क करायची प्रेझेंट मार्क करायचं आहे।